आपल्याला कल्पना असेल की 1947 स्वातंत्र्यानंतर या लोकशाहीचे काही भाग असे आहेत, म्हणजे आंबेगावचा उत्तरेचा भाग जो आजही पाण्याच्या बाबतीमध्ये शोधामध्ये आहे किंबहुना त्या सगळ्या त्रासाला सामोरं जातोय. डिंब्यापासून खूप सारी मंडळी जरी सुखावली असली तरी आंबेगावतल्या उत्तरेच्या भागाची आजही मोठी अडचण किंबहुना तिथली त्यांची पाण्याची भ्रांत किंबहुना उपेक्षित राहिला हा भाग. 12 महिन्यापैकी 8 महिन्याचं एक पीक घेतो आणि 4 महिने शांत असतो. त्यांच्या उदरनिर्वाहाला किंवा त्यांच्या पिण्याच्या पाण्याला पाण्याचा टँकरचा वापर व्हावा ही आपल्या सर्वांसाठी अतिशय गांभीर्याची बाब आहे. मला आठवतो तो दिवस की 2018 मी ज्यावेळा विधानसभेमध्ये होतो आणि मला शिवाजी आडराव पाटलांनी फोन केला, म्हटले की बबनराव लोणीकर साहेब कुठे आहे जरा पाहता का, आतमध्ये आहे का सभागृहात. तर मी म्हटलं हो ते सभागृहामध्ये आहेत. तर मग मी त्यांच्याजवळ गेलो, मला मी म्हटलं साहेब तुम्ही सभागृहाच्या बाहेर पडणार आहात का. हो म्हटले मी, एक एवढा विषय माझा विषय पाटलावरचा संपला की मी येणार आहे. म्हटलं शिवाजी आडराव पाटलांना भेटायचे. तेव्हा मला कल्पना नव्हती की काय काम होतं. त्यानंतर शिवाजी आडराव पाटलांची माझी लॉबीमध्ये भेट झाली, त्यावेळेला देवीदाजी दरेकर आणि काही लोक त्यांच्याबरोबर होते आणि बबनरावांकडे फार आर्त भावनेने देवीदास दरेकरांनी आणि शिवाजी आडराव पाटलांनी ह्या विषयावर, हा विषय आहे 2018, त्यावेळेला बबनराव लोणीकरांना सांगितलं की आमच्या लोकांना अतिशय पाण्यापासून उपेक्षित राहावं लागले, वंचित राहावं लागले. जर राष्ट्रीय पेयजल योजनेमध्ये त्याचं समाविष्ट झालं तर यांना खूप मोठा आधार मिळेल. ती बैठक माझ्या समोर झाली. बबनरावने त्यांना सांगितलं की मी निश्चितपणे या बाबतीमध्ये सकारात्मक आहे आणि याच्यासाठीच तर खरं तर सर्वसामान्य ग्रामीण भागाला न्याय मिळावा म्हणून या बाबतीमध्ये आम्ही आग्रही आहोत. त्यावेळेला युती शासन होतं. तिथून पुढे 2018, 2019, 2020, 2021 आणि आता 2022 खरं तर देवीदासराव बोलले त्यावेळेला मलासुद्धा थोडंसं इतका अंतर्मनाला आनंद वाटला की काम करणाऱ्या माणसाने जागेपासून तर त्या संपूर्ण असल्या पठार विभागाची जी गावं आहेत मग त्याच्यामध्ये सर्वश्री कुरवंडी असेल, थुगाव असेल, कुलारवाडी असेल, भावडी असेल, कारेगाव असेल, पेठ असेल, दस्तुरवाडी असेल, निवटवाडी असेल, या सर्व लोकांना एकत्र करून या पाण्यासाठी आपण आग्रही भूमिका घेतोय आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला तांत्रिकदृष्ट्या जागेवर मदत करा, काही लोकांनी जागा द्या, बक्षीसपत्र करून द्या, हे सर्व तुमच्यासाठी आम्ही करतोय. आम्हाला तुमच्या सहकार्याशिवाय कुठेही पुढे काम करता येणार नाही. ही भावना जेव्हा जिल्हा परिषद सदस्य गावोगाव फिरतो आणि त्यांची गाव बैठक एका ठिकाणी आयोजित करतो, पेठ या ठिकाणी, सुवर्णमध्य ठिकाणी, आणि तिथला असलेला जाव जबाब घेऊन त्यांच्या विश्वासावर ते ज्यावेळेला जिल्हा परिषदकडून किंवा राज्य शासनाकडून पाठपुरावा करतात, अशा वेळेला हे सगळं करून वेळोवेळी ह्या कामासाठी स्वतःचा वेळ पैसा खर्च करून माझं कर्तव्य मी पूर्ण करणार आहे. पण हे होताना सुद्धा मला याचं क्रेडिट नाही. हे क्रेडिट कुणाचं आहे तर हे क्रेडिट माझ्या तमाम सरपंच आणि वरच्या सातगाव पठाराच्या लोकांचा आहे. या भावनेने माझ्या अंगावर शहरा उभा राहिला. वास्तविकता लोकप्रतिनिधी कोणीही जरी असले आणि कुठल्याही पदावर असले, मग सरपंचापासून तर लोकशाहीच्या राष्ट्रपतीपर्यंत, पण माझ्या कर्तव्यासाठी मी बांधलेला आहे. पण माझी जनता माझ्या डोळ्यासमोर त्या माझ्या कर्तव्याबरोबर आहे ही भावना जेव्हा माणसाच्या मनामध्ये येते त्यावेळा क्रेडिटचा विषय माझा येतच नाही. निश्चितपणे सातगाव पठाराचा पाण्याचा प्रश्न मिटतोय याच्यापेक्षा आनंद दुसरं काय असणार आहे. ज्या दिवशी पाणी सातगाव पठाराचं त्या ठिकाणी येईल मी असेलच, पण मी त्या ठिकाणी येऊन मला त्यावेळेला आव्हान करावं लागेल माझ्या सातगाव पठाराच्या जनतेला. तुम्ही त्यावेळेला घरासमोर रांगोळ्या काढा, आपल्या घरावर गुढी उभारा आनंदाची. त्या गुढीला कुठलाही राजकीय पक्ष नसणार आहे,
त्या रांगोळीला कुठलाही राजकीय पक्ष नसणार आहे. परंतु इतक्या वर्षानंतर स्वातंत्र्यानंतर तुम्हाला ही पेयजल योजनेच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा हक्काचं तुमच्या अधिकाराचं पाणी मिळतं आहे हा आनंद तुम्ही द्विगुणित साजरा द्विगुणित करा. आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी येणार आहे. मी देविदासराव दरेकर आणि विशेषत्वाने शिवाजी आडराव पाटील, भवनराव लोणीकर साहेब, आदरणीय गुलाबराव पाटील ज्या खात्याने याच्यावर काम केलं त्यावेळेला नवलकिशोर राम होते त्यांनीसुद्धा पॉझिटिव्ह रिपोर्ट पाठवला. या प्राधिकरणामध्ये काम करणारे शेडगे साहेब होते जिल्हा परिषदचे कार्यकारी त्यांनाही धन्यवाद देतो. शिवाय टीमशिवाय हे काम होत नाही. ह्या टीमने संरक्षण दिलं, या टीमने चांगले रिपोर्ट तयार केले. भुजबळ साहेब आमचे सुभाषराव जे प्राधिकरण आमच्या नारायणगावचेच आहेत त्याच्यानंतर आवटे मॅडमसुद्धा आमच्या जुन्नरच्याच आहे मानेव डोच्या. खरं तर ही सगळी जी मंडळी आहेत ह्या सर्वांनी जनतेला काय हवं याचा विचार करून ज्या पद्धतीने ही सिस्टमॅटिक कामाची पद्धत प्रत्येक स्टेजला पुढे नेली. स्टेज महत्त्वाची आहे, ती स्टेज प्रत्येकाने पॉझिटिव्हिटीने घेतल्यामुळं देविदासराव तुम्ही सर्वांनी जी मेहनत केली ती आता फळाला आली. मी सातगाव पाटराच्या सर्व सरपंचांना बसलेले आहेत. मी विनंती करेल आपल्या सर्वांना ही योजना ज्या वेळेला तिथे उभी राहून पाणी आपलं उडेल त्यावेळेला आपल्या घरासमोर प्रत्येकाने रांगोळ्या काढणं आणि गुढी उभारणं हा नैतिक अधिकार तुम्ही उभा केला तर आमच्या सर्वांच्या तमाम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं सरकारचं कौतुक झाल्यासारखं वाटेल. एवढंच मी या निमित्ताने बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.